नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज पाहूया आपल्या भागातील फसवणूक करून तीन वर्षे फरारी असलेल्या आरोपीस जयसिंगपूर पोलिसांकडून अटक पोलिस नाईक गुलाब संदी व शिपाई शशिकांत भोसले यांनी आवळल्या मुस्क्या पाहूया सविस्तर बातमीपत्र ऊसतोडीसाठी कामगार देतो असे सांगून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन वर्षे फरारी असलेल्या संशयित आरोपीस जयसिंगपूर पोलिसांनी परमेश्वर आबासाहेब टेकनर वयवर्ष बत्तीस या ऊसतोडी कंत्राटदारास ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत याबाबत समजलेली अधिक माहिती अशी यातील फिर्यादी श्यामराव बाळू कोळी वयवर्ष त्रेपन्न व्यवसाय शेती वाहतूक कंत्राटदार राहणार रोकडी तालुका हातकंगणे यांना संशयित आरोपी परमेश्वर टेकनर या ऊसतोड कंत्राटदाराने फिर्यादीचे विश्वास संपादन करून सन दोन हजार एकोणीसमध्ये दहा लाख रुपये घेऊन फरारी झाला होता याबाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयसिंगपूर यांच्या आदेशानुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता अनेक वेळा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने चकवा देऊन पलायन केले होते दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गुलाब संदी व शिपाई शशिकांत भोसले यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगेड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या राहत्या घराजवळ सांगोला पोलीस ठाण्याच्या मदतीने रचून त्याला ताब्यात घेऊन त्याच्या मुस्क्या आवडल्या आहेत बुधवार दिनांक सात रोजी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सहायक फौजदार महादेव कोळी करीत आहेत शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख